नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तास वर न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज सेलिब्रिटी अँकर म्हणून जी व्यक्ती आपल्या स्टुडिओत आली आहे, तिनं बीएससीची पदवी मिळवली असली तरीही तिचं मन रमतंय ते अभिनयात. महाविद्यालयापासूनच एकांकिका, दीर्घांक यात सहभागी होत तिनं आपल्या अभिनयाची आवड जपली. मात्र ती घराघरात पोहोचली ते नांदा, सौख्यभरे आणि तू माझा सांगा ती या मालिकांमुळे. आता मात्र ती गाजते ती रंगभूमीवरच्या अनन्यामुळे. प्रताप फड लिखित, दिग्दर्शित या नाटकात ती प्रमुख भूमिका साकारते. तेव्हा स्वागत करूया अनन्या अर्थात ऋतुजा बागवे हिचं. ऋतुजा, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासच्या स्टुडिओमध्ये तुझं. तुझ्याकडून बरंच ऐकायचं आहे, अनन्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आपण सुरुवात करूया ती म्हणजे बातम्यांनी. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हत्येची धमकी दिल्याचा आरोप करून गुजरातच्या राजकारणात आदिवासी नेते आणि JDU आमदार छोटू वसावांनी खळबळ उडवून दिली. झी 24 तासशी बोलताना वसावांनी या आरोपांचा पुनरुच्चार केला. आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी वसावांशी केलेली एक्सक्लुझिव्ह बातचीत. छोटू भाई, आपने एक दो दिन पहले बहुत बड़े आरोप किए फेसबुक के माध्यम से कि भाजप के अध्यक्ष अमित शाह और गुजरात के मुख्यमंत्री विजय रूपानी, इन्होंने आपकी हत्या की साजिश की है और आपको धमकी भी दे रहे हैं, ऐसे आपने आरोप किए. ऐसा क्या हुआ कि आपको ये वीडियो रिलीज करना पड़ा? राज्यसभा में हमने हराया है ना BJP को, इसलिए हमारा मर्डर भी कर सकते हैं कि अमित शाह तो इसमें माहिर है. 2002 में क्या हुआ गुजरात में, कितने लोगों की हत्या हुई, बाद में कितने लोग ओ सोहराबुद्दीन से लेकर वो प्रजापति सबको मार दिया है उन लोगों, इसलिए हमारे पैर वेर लेना चाहते हैं ना, बदला लेना चाहते हैं. मुझे बताइए कि पहले भी, इससे पहले भी, यानी कि आप JDU में थे, नीतीश कुमार की जो पार्टी है उसमें थे आप, और वो भाजपा के साथ थी, तब कोई इतनी अनबन नहीं थी. अचानक से आपने, राज्यसभा का इलेक्शन हुआ, फिर अहमद पटेल जी के साथ आप गए, उसके बाद में ये सब कुछ हमें दिखाई दिया. लेकिन मैं तो नहीं था नीतीश जी के साथ, मैं तो अलग ही था, मैं इस पार्टी में. लेकिन आप तो JDU के टिकट पे ही चुनाव जीते ना? तो जीते, हमारा पार्टी था ना पहले, तो नीतीश को हमने बनाया, दो राज्य का वो अध्यक्ष उसके साथ है, हमारे 24 अध्यक्ष है, 24 राज्य के अध्यक्ष हमारे साथ है. हमारा पार्टी और चुनाव आयोग अमित शाह मिलकर ले लिया है ना, हम JDU से नहीं है. सीट शेयरिंग हुई कांग्रेस के साथ, फिर सब सेटल हो गया, अभी आप साथ में चुनाव लड़ रहे हैं. लेकिन आपकी ट्राइबल बेल्ट जो है गुजरात का, उसका एक अलग स्टेट बनवाया जाए, ये आपकी मांग रही है. तो अगर कांग्रेस सत्ता में आती है तो आपकी ये मांग जारी रहेगी? आप मांग, हमारा तो संविधान से नाता है ना, संविधान में जो लिखा है Schedule 5-6 लागू करके हमको हमारा हक अधिकार देने का, अभी तक किसी गवर्नमेंट ने नहीं दिया है, इसलिए हम मांग कर रहे हैं. अगर नहीं देंगे तो पूरे देश में हम आंदोलन करके हमारा अलग स्टेट मांगेंगे, इसमें क्या है. अभी तो राहुल गांधी बहुत आक्रामक हो चुके हैं, ऐसी चर्चाएं चल रही है, दिख भी रहे हो. लेकिन एक दो दिन से हिंदुत्व का मुद्दा आ गया है बीच में, तो आपको क्या लगता है ये कुछ असर करेगा चुनाव पे? क्योंकि उधर अजान शुरू होती है तो मोदी जी अपना भाषण रोक लेते हैं, इधर राहुल जी ने अभी मंदिरों में जाना शुरू कर दिया है. तो आपको क्या लगता है इसमें क्या राय है, यानी कि दोनों पार्टियां 180 डिग्री में चेंज हो गई है दोनों की स्टाइल? नरेंद्र भाई तो बहुत ढोंगी आदमी है देश के, देखो ना झूठ बोल के वो सत्ता हासिल किया, क्या किया. लेकिन वो जो BJP वाले आरोप करते हैं, विकास की राजनीति थी गुजरात में, छोटू भाई वसावा, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकुर आ गए राहुल गांधी के साथ और जाति की राजनीति शुरू कर दी. नहीं, हमने नहीं किया, जातिवाद हमने नहीं बनाया, हमारे पुरखों ने नहीं बनाया, जातिवाद बनाया उन लोगों ने जो अभी पावर में है, उन लोगों ने बनाया. वीडियो जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह विनोद पाटील, झी मीडिया, भरूच. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यंदाच्या पुणे मॅरेथॉनला भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने मान्यता नाकारली आहे. तसंच खेळाडूंना स्पर्धेत सहभागी न होण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. देशातील सर्वात जुन्या असलेल्या पुणे मॅरेथॉनसाठी हा मोठा धक्का आहे. पुणे मॅरेथॉन, देशातली पहिली आणि सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन. सुरेश कलमाडींच्या नेतृत्वाखाली 1983 पुणे मॅरेथॉनला सुरुवात झाली. तेव्हापासून दोन अपवाद वगळता मागची 34 वर्ष ही मॅरेथॉन अखंड सुरू आहे. यंदा मात्र या मॅरेथॉनच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. भारतीय ॲथलेट महासंघानं पुणे मॅरेथॉनला मान्यता नाकारली आहे.
याचबरोबर खेळाडूंनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊ नये असा सल्लाही दिलाय. तसंच खेळाडूंच्या सुरक्षेबाबतही काळजी वाटत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय. दरम्यान असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन या शिखर संघटनेनं पुणे मॅरेथॉनला मान्यता दिली आहे, त्यामुळे ॲथलेटिक्स महासंघाच्या मान्यतेचा प्रश्नच उद्भवत नाही अशी भूमिका संयोजकांनी घेतली आहे. आपल्याला माहिती आहे की आत्ता मी तुम्हाला सांगितलं, वर्षभर माझ्या अगोदर परवानगी आहे. फेडरेशनला विचारायचं होतं तर 2 दिवस अगोदर का, वर्षभरापूर्वी जर जाहीर होते. मी तुम्हाला दाखवतो आत्ता माझी परवानगी 18 पुढच्या वर्षीची. त्या स्पर्धेबद्दल आत्ता तुम्ही काही बोलत नाही आणि आत्ता यद्यात आपण समजून घ्या काय असेल ते. पुणे मॅरेथॉनची तारीख वर्षभर आधी जाहीर होते, तयारी ही जवळपास वर्षभर सुरू असते. मग भारतीय ॲथलेटिक्स महासंघानं स्पर्धेला अगदी 2 दिवस उरलेले असताना पत्र द्यायचं कारणच काय असा सवाल संयोजक करतायत. कलमाडींमुळे पुणे मॅरेथॉनला अनेक प्रायोजक मिळायचे, अनेक सेलिब्रिटी देखील आवर्जून उपस्थित राहायचे. मात्र कॉमनवेल्थ घोटाळ्यात कलमाडींचं नाव आलं आणि याला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. प्रायोजकांनी हात अखडता घेतला तर सेलिब्रिटी आणि राजकारणी कलमाडींबरोबर स्टेज शेअर करायचं टाळू लागले. त्यातच यंदाच्या स्पर्धेसाठी स्वागत समिती तयार करून त्याचं अध्यक्षपद महापौरांना देण्यात आलं आहे. एक प्रकारे कलमाडींना डावलण्याचाच हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे आणि इथूनच पुणे मॅरेथॉनमधील अंतर्गत वादाला सुरुवात झाली. मॅरेथॉनचे संयोजक प्रल्हाद सावंत किंवा कलमाडीगड यापैकी कुणीही या वादावर जाहीरपणे बोलायला तयार नाही. आज कलमाडी कोणत्याही पदावर नसले तरी भारतीय ॲथलेटिक्स महासंघात त्यांचाच शब्द चालतो असं बोललं जातं. स्पर्धेला आलेली नोटीस याचाच प्रत्यय असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे. अंतर्गत वादामुळे ही मॅरेथॉनची परवानगी फेडरेशन ऑफ इंडियाने नाकारलेली आहे. जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत तेच ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत. प्रल्हाद सावंत आणि आदिल सुमारेवाला यांच्यामधला जो अंतर्गत मतभेद जो आहे तो आता चव्हाट्यावर उफळून आलेला आहे आणि त्यामुळेच ही परवानगी नाकारली असावी असं मला वाटतं. पुणे मॅरेथॉननंतर अनेक वर्षांनी सुरू झालेली मुंबई दिल्ली बंगळुरू या मॅरेथॉननी पुणे मॅरेथॉनला कधीच मागे टाकलंय. भारतात क्रीडा क्षेत्रातलं किळसवाणं राजकारण खेळांच्या आणि स्पर्धांच्या मुळावर येत असल्याचं हे अत्यंत विदारक उदाहरण आहे. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. CCI ने BCCI 52,24,00,000 दंड ठोठावलाय. IPL नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियानं BCCI हा कारवाईचा बडगा उगारलाय. 2013 CCI ने BCCI अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई केली होती. CCI ने 44 पानांचा अहवाल दिलाय. BCCI गेल्या 3 वर्षांमधील आर्थिक उलाढालीच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आलाय. IPL प्रक्षेपण हक्काच्या लिलावात आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका CCI ने ठेवलाय. दिल्लीतील उद्योजक सुरेंदर सिंग बार्मी यांनी BCCI विरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय देताना आयोगाने BCCI ने IPL माध्यमातून प्रचंड नफा कमावला असं निरीक्षण नोंदवलं. रशियन ग्लॅम डॉल मारिया शेरापोवाला एका चाहत्यानं टेनिस कोर्टवरच लग्नासाठी मागणी घातली. यावर तिनंही विचार करेन असं मिश्किलपणे उत्तरही दिलं. मारिया शारापोव्हा टेनिसच्या दुनियेतील ग्लॅमरस चेहरा. 5 ग्रँडस्लॅम जिंकलेली ही रशियन ब्युटी. टेनिस कोर्ट प्रमाणे टेनिस कोर्ट बाहेरही तिचा जलवा पाहायला मिळतो. एक ब्रँड म्हणूनही तिची ओळख आहे. त्याचप्रमाणे शारापोव्हानं आपल्या स्टायलिश लुकनं जगभरातील चाहत्यांवर आपली मोहिनी टाकलीय. शारापोव्हाचे जगभरात अनेक चाहते आहेत. तिच्या एका चाहत्यानं चक्क एका मॅच दरम्यान तिला लग्नाची मागणी टाकली आणि शारापोव्हानं या चाहत्याला मी विचार करेन असं उत्तर दिलं. इस्तांबूलमध्ये एका फ्रेंडली मॅच दरम्यान शारापोव्हाला लग्नासाठी मागणी घातली आणि तिनंही या चाहत्याला निराश केलं नाही. टेनिस कोर्टवर लग्नाची मागणी घालण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी स्टेफी ग्राफ या टेनिस सम्राज्ञीलाही एका चाहत्यानं अशी लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र त्यावेळी स्टेफीनं दिलेलं उत्तर ऐकून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले होते.
स्टेफीनं या चाहत्याला तुझ्याकडे किती पैसे आहेत असा प्रतिप्रश्न केला होता. मारिया शारापोव्हा आणि स्टेफी ग्राफ आपल्या खेळासाठी जशा टेनिस विश्वात ओळखल्या जातात त्याचप्रमाणे ग्लॅमरस अंदाजासाठीही. आणि या टेनिसपटूंचे चाहतेही आपल्या टेनिसपटूंबाबतचं प्रेम उत्स्फूर्तपणे व्यक्त करतायत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळांवरून स्लीप सी प्लेन सुरू करण्याबाबतचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. मेरीटाईम बोर्ड आणि नागपूर सुधार प्रयास यांच्यामध्ये याबाबत करार झाला असून लवकरच कोराडी इथून सी प्लेन उड्डाण होणार आहे. त्यामुळे लवकरच कोराडीहून सी प्लेननं शेगाववारीही करता येणार आहे. विदर्भातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी सी प्लेन प्रकल्प सुरू करण्यातील सर्व अडथळे आता दूर झालेत. कोराडी देवस्थान, तीर्थक्षेत्र शेगाव आणि ताडोबा जंगल सी प्लेनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मेरीटाईम बोर्ड आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्यामध्ये याबाबत करार झाला असून लवकरच कोराडी इथून सी प्लेन उड्डाण घेणार असल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरीजी, माननीय मुख्यमंत्रीजी यांनी एनआयटी आणि मेरीटाईम बोर्डमध्ये करार करून नागपुरातनं सी प्लेन चालवणे आणि या सी प्लेनला कोराडी, अंबाझरी, ताळोबा, शेगाव आणि खिंडसी या स्थळाला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच सी प्लेनची योजना सुरू होणार आहे. कोराडी ते शेगाव, कोराडी ते ताडोबा आणि कोराडी ते खिंडसी अशा सफारी पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सी प्लेन सेवेसाठी महाजेनकोनं कोराडीतील तलावासह पारस इथला तलावही उपलब्ध करून दिला आहे. ताडोबासाठी इरई डॅम आणि शेगावसाठी पारस तलाव सी प्लेन सेवेसाठी उपलब्ध असतील. एकूणच विदर्भातील पर्यटन स्थळांना जागतिक नकाशावर आणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सी प्लेन सेवा महत्त्वाची ठरणार आहे. झी मीडियासाठी चंद्रपूरहून आशिष अंबाडे आणि बुलढाण्याहून मयूर निकमसह नागपूरहून अमर काणे, झी मीडिया. तब्बल 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय बनावटीची पाणबुडी कलवरी भारतीय नौदलात दाखल होणार आहे. 14 डिसेंबरला माझगाव डॉकमध्ये कलवरी नौदलात शानदार समारंभाद्वारे दाखल होईल. स्कॉर्पियन क्लासमधल्या या पाणबुडीचा कमिशन सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. बॉलिवूडची मस्तानी दीपिका पद्युकोणचा UAE ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मान करण्यात आलाय. पण दुर्दैवाने तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण श्रीलंकेत केलेल्या एका बोल्ड फोटोशूटमुळे दीपिकाला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. बघूया नेमकं काय प्रकरण आहे. एकीकडे भारतात दीपिकाच्या पद्मावतीवरून वाद सुरू आहे, दीपिकाला ट्रोल केलं जात आहे. पण दुसरीकडे UAE दीपिकाला तिच्या कामाची पोचपावती मिळाली आहे. नुकतच UAE झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान दीपिकाला ग्लोबल आयकॉन ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलंय. या इव्हेंटला दीपिकानं अबुजानी संदीप खोसलानं डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. दीपिकानं UAE फॅन्सना त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल थँक्यू म्हटलंय. पण दीपिकाचा हा आनंद फार काळ टिकला नाही, कारण दीपिका भारतात परतताच तिनं श्रीलंकेत शूट केलेल्या एका बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोशूटमध्ये दीपिकाचा ग्लॅमरस आणि बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडलाय. पण काही ट्रोलर्सनं दीपिकाला ट्रोल केलंय. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलर्सनं दीपिकाला फैलावर घेतलंय. चाल के चाकर राम पड़ रही से
ਫੈਸ਼ਨ ਨੂੰ ਕੁੜੀਆਂ ਦੇ ਚੱਲਦੇ ਫੈਸ਼ਨ ਨੂੰ ਅੱਗ ਲੱਗੇ ਅੱਜ ਕੱਲ ਤੇ ਫੈਸ਼ਨ ਨੂੰ ਕੁੜੀ ਦੀਪਿਕਾ ਨੇ ਕਾਹੀ ਹੀ ਕੇਲੇ ਤਰੀ ਪਦਮਾਵਤੀ ਵਰੁਣ ਤਿਲਾ ਟ੍ਰੋਲ ਕੇਲਤ ਜਾਤੇ ਪਣ ਦੀਪਿਕਾਲਾ ਇਹ ਸਗੜਿਆ ਗੋਸ਼ਟੀ ਚਾ ਕਾਹੀ ਇੱਕ ਫਰਕ ਪੜਲੇਲਾ ਨਹੀਂ ਹੈ ਅਸ ਵਾਟਤੇ मुझे दुख होता है कि दो साल के बाद जो मेहनत हमने की है जो लगन के साथ दिल के साथ सच्चाई के साथ जो हमने ये फिल्म बनाई है जब लोग सोचते हैं कि हमने कुछ गलत किया है या गलत दिखाने जा रहे हैं तो कहीं ना कहीं दुख तो होता ही है और हम चाहेंगे कि लोग फिल्म देखें पहले और देखने के बाद अगर किसी को कोई दिक्कत हुई तो यू नो उसके बाद अगर किसी को लगा कि हमने कुछ गलत दिखाया है या किया है तो हम अपनी गलती मानेंगे या यू नो हम उसको बदलेंगे जो भी वो चाहते हैं दीपिकाला ग्लोबल ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय त्यावर तर कोणी काहीच बोलत नाही पण दीपिकाला नको त्या गोष्टीवरून ट्रोल करणं कितपत योग्य आहे असा सवाल आम्हाला स्पॉटलाइटच्या माध्यमातून विचारायचा आहे ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई आणि आता एक महत्त्वाची बातमी धुळ्यामधून धुळ्यामध्ये साक्री इथं एक विमान कोसळलेलं आहे अपघात झालेला आहे या विमानाला धुळे जिल्ह्यातील साक्री जवळ हे विमान कोसळले प्रशिक्षण देणाऱ्या विमानाला अपघात झाला वडाच्या झाडाला धडकल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय मुंबई फ्लाइंग क्लबचं हे विमान होतं ते विमान दुर्घटनाग्रस्त झालंय आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून प्रशांत कसा घडला हा नेमका अपघात आणि सध्या काय स्थिती आहे मुंबई धुळ्यात धुळे शहराजवळ असलेल्या गोंदूर विमानतळावरती मुंबई फ्लाइंग क्लब कडून प्रशिक्षणाचा कार्यक्रम इथे राबवला जातो वैमानिक आणि जे एअर होस्टेस त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम इथे आहे आणि त्याचं हे विमान होतं हे दातड तिचे साक्री तालुक्याजवळ एक गाव आहे काही अंतरावरती इथून धुळे शहरापासून 60-70 किलोमीटरच्या जवळ हे अपघात झालेला आहे आणि तिथे या विमानामध्ये प्रशिक्षण विमानामध्ये किती लोक होते याची अजून माहिती मिळालेली नाही मात्र हा अपघात झाला दुजोरा महसूल प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तहसीलदार पोलीस साक्री पोलीस हे पोहोचलेले तिथे बघ्यांचे खूप हजारो लोक तिथे ते विमान कोसळलेलं पाहण्यासाठी जमलेले आहेत या अपघातात किती लोकांचं जखमी आहेत किंवा काय झालेलं आहे हे नेमकी माहिती कळालेली नाही किती लोक आहेत हेही अजून समोर आलेलं नाही एका वळाच्या झाडाला हे विमानाची धडक लागली आणि त्याच्यातून हा अपघात झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे मालिक धन्यवाद प्रशांत आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी यानंतर वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर आपण ऋतुजा बरोबर तिच्या पुढच्या प्रोजेक्ट विषयी आणि अनन्या याविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र इथं वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत राहा झी 24 तास राहा एक पाऊल पुढे